नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नवी मुंबई वरून अलिबागला जाण्यासाठी 3 तासाचा कालावधी लागतो, तर मुंबई गाठण्यासाठी 1 तास अपुरा पडतो। मात्र भविष्यात हे दोन्हीकडे पोहोचण्याचा वेळ कमालीचा घटणार आहे। नेरूळ येथे उभे राहत असलेल्या मरीन सेंटरमधून सुटणाऱ्या बोटी अलिबागला फक्त 1 तासात आणि मुंबईला अर्ध्या तासात पोहोचणार आहेत। 111 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून 1 वर्षात तो कार्यरत होणार आहे। रस्ते आणि रेल्वे प्रवासावर मर्यादा येत असल्याने राज्य शासनाच्या मेरीटाईम बोर्डाकडून पर्यायी सागरी वाहतुकीकडे विशेष लक्ष देण्यात आले। याचाच परिणाम म्हणजे नवी मुंबईत उभा राहत असलेले नेरूळ येथील मरीन सेंटर सिडको आणि मेरीटाईम बोर्डाकडून 111 कोटी खर्च करून बोट टर्मिनलची उभारणी नेरूळ खाडीत केली जात आहे। मरीन सेंटर नावाने ओळखले जाणाऱ्या या ठिकाणाहून नेरूळ ते अलिबाग, नेरूळ ते मुंबई अशा बोटी सुरू होणार आहेत। दुसऱ्या टप्प्यात ठाणे, वसई विरार आणि कल्याण डोंबिवली शहराला बोटीच्या सहाय्याने जोडण्यात येणार आहे। विना प्रदूषण, विना वाहतूक कोंडी, कमी वेळेत आणि कमी खर्चात बोटीने इच्छित स्थळी पोहोचता येणार असल्याने लोकांनाही याची उत्कंठा लागली आहे। ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे, सिडको अधिकारी आणि मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या मरीन सेंटरला भेट देत याची पाहणी केली। सध्याच्या कामाची गती पाहता येत्या 6 महिन्यात या बोट टर्मिनलची उभारणी पूर्ण होणार असल्याचे यावेळी ठेकेदारांकडून सांगण्यात आले। भव्य अशा बोट टर्मिनल्सवर प्रवासी तिकीट खिडकी, फूड कोर्ट, प्रतीक्षा कक्ष, कार आणि बस पार्किंग अशी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे। मला वाटतं सर्वात महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प या जिल्ह्याचा आहे, कारण रायगड डिस्ट्रिक्ट, ठाणे जिल्हा, त्याचबरोबर नवी मुंबई या परिसराला आणि मुंबई ह्या कनेक्टिव्हिटी करण्याचा एक हा प्रकल्प आहे। 2016ला ह्या प्रकल्पाचं काम सुरू झालं आणि या सर्व परमिशन येतोपर्यंत थोडासा उशीर झाला, परंतु 2020ला 31 मेपर्यंत हे काम कंप्लीट होणार आहे आणि याचा लोकार्पण सोहळासुद्धा आपण त्यावेळेला करू। आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही बघितलं नवी मुंबई म्हणजे बेलापूर टू मांडवा आणि मांडवा टू गेटवे ऑफ इंडिया असं ट्रँग्युलर हे हा प्रोजेक्ट आहे आणि यातून जलवाहतूक जवळजवळ 40,000 लोक दिवसाला ये जा करू शकतात या स्टेशनवरनं। आणि खऱ्या अर्थाने गेले कित्येक वर्षाची मागणी होती की या ठिकाणी जलवाहतूक सुरू करावी। हा जलवाहतूक प्रकल्प सिडको, त्याचबरोबर BPT आणि मेरीटाईम बोर्ड या तिघांच्या विद्यमाने हा प्रोजेक्ट होते आणि 2020 साली हा प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे। आणि खऱ्या अर्थाने ह्या नवी मुंबईच्या लोकांना एक चांगली ही जलवाहतुकीची सेवा उपलब्ध होते, त्याचबरोबर नवी मुंबईवरनं तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भाऊच्या धक्क्याला जायचं असेल हीसुद्धा सर्व्हिस आहे, त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडियातून आपल्याला मांडव्याला जायचं असेल तिथेसुद्धा सर्व्हिस आहे आणि मांडव्यावरनं जर नवी मुंबईला यायचं असेल अशी ट्रँग्युलर सर्व्हिस आपण 31 2020 साली लोकार्पण करणार आहोत। मला वाटतं केंद्र सरकारच्या माध्यमातून गेली 5 वर्षामध्ये आम्ही ह्या सातत्याने ह्या प्रकल्पाचा पाठपुरावा करत होतो। त्यावेळचे तत्कालीन आदरणीय गडकरी साहेब यांच्या माध्यमातून 800 कोटी रुपये जलवाहतूक प्रकल्पासाठी ठाणे महापालिकेने हा प्रकल्प बनवला आणि त्या पहिल्या टप्प्यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिका, वसई महानगरपालिका, त्याचबरोबर भिवंडी महानगरपालिका, त्यानंतर कल्याण महापालिका आणि ठाणे महापालिका या तिन्ही पाचही महानगरपालिकेला याचा फायदा होणार आहे। आणि ही जलवाहतूक वसई वर्सोवाच्या म्हणजे तुमच्या फाउंटनच्या इकडून फर्स्ट जेटी असणार आहे, त्यानंतर 7 जेटी या साकेतपर्यंत येणार आहेत म्हणजे ठाण्यातून फाउंटन, त्यानंतर कोलशेत, बाळकुंभ, साकेत ह्या फर्स्ट फेजमध्ये आहेत। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण ऐरोलीला जाणार आहोत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आज जो आपण इथे जे बेलापूरला उभे आहोत तिकडे येणार आहे आणि तिथे तर ही जेटी तयार आहे, तिकडच्या जेटीचं पण काम सुरू होणार आहे आणि ठाण्यातलं जे जेटीचं काम आहे
ते मला वाटतं 3 जेटी तयार झालेले आहेत, बाकीचे जेटीचे कामं चालू आहेत. अशा रीतीने आज तुम्ही बघितलं असेल तर ट्रॅफिकमध्ये मुंबईला जायचं असेल तर 2-2.5 तास लागतात. जलवाहतूकच्या माध्यमातून आज इथे आपण इथून मुंबईला जर जायचं असेल तर 35 मिनिटामध्ये आपण गेटवे ऑफ इंडियाला इथून जाऊ शकतो. मांडव्यालासुद्धा आपण 40 मिनिटामध्ये जाऊ शकतो. अशा रीतीने हा जलवाहतूक प्रवाशांसाठी चांगला उपयुक्त ठरणार आहे आणि या वाहतूक कोंडीपासून सुद्धा हे करणार आहोत. सेकंड प्रपोजल आमचं आहे रोरो सेवा, आपण या इथूनच आपण सुरू करणार आहोत. इथेच फक्त आम्हाला ड्रेजिंग करता हे लागणार आहे आणि त्या सेकंड फेजमध्ये आम्ही इथून रोरो सेवासुद्धा मुंबई किंवा मुंबईच्या ह्याच्यासाठी आम्ही करणार आहोत. नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट.